मागता तो माननीय विजय संदेश आहे आणि बाकीच्या सगळ्यांकडून दिवली पेटोल आता दिवली पेटोल तुम्हाला शेवंतराव संदेश फॉरवर्ड यूथ विंग आतो यूथ फॉरवर्ड आतो अध्यक्ष बाब राजमळी आपच्या पक्षाचा उपाध्यक्ष बाब अकबर मुल्ला महिला संघटनेचे अध्यक्ष आमच्या विमेन्स फॉरवर्डचे ॲडव्होकेट अस्मा सय्यद आमच्या पक्षाचे सरचिटणीस बाब मोहनदास लोरेकर अध्यक्ष आणि पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर रेणुका अंधेरी मामा पण बालेदा आजो नगराध्यक्ष बाई बबीता गोष्ट
क्लियर कट डिस्ट्रक्ट जो मूल होता विश्वाला आज विश्वाले ने प्रिमाइजिस सरकार भावों कर दिया मैं वो इनके आई की परिस्थिति दिया ये कम्युनिटी ट्रांजिशन असर आता कंटेनमेंट कर रहे हैं स्टार्ट के जे जोन जो टेस्टिंग पूर्ण करके जो केसी में है ये तो कह रहे हैं जरा गोयां कितने चांस है ना जरा गोयां ये फुल्ले दो महीने खूब कठिन जा रही है थोड़े को ना ये दांते दांते जो गए हैं अनेक बुर्गे जो बुर्गे जो आते हैं अभी गला रस्ता तोड़ ये बुर्गियां का जो दांते खूब त्रास जान सकता ये मोस्ट वल्नरेबल सेक्शन है ये कम्युनिटी ट्रांसमिशन असला असली मंजिल फंक्शनल करो नहीं थोड़ा ज्यादा जितनी कमी करो ये आज हम लोग अर्पण करता है कोई का घर है अन्य रविंद्र कलेकर यहाँ पे सेंट्रल फॉर पब्लिक पॉलिसी अन्य डिस्कोर्स है अंकल प्रोग्रेस फंक्शनल करो ना था अरे एक्चुअली फर्नीचर बदल रहे समय जाने थे टेबल जो हमें ऑर्डर करा हमने बेकर नाम का घर बजे ना इतना करें ना कि आपको दो नया पलेजा ना इधर ना था माका दिन सारे बजे सब ये जो बोले गए थे ज्यादा इंडिपेंडेंट इंडिपेंडेंस डे हमका इंडिपेंडेंस क्यों चलता फॉरेंस बाहर चलता ताजे पहली पॉइंट कितने सेफ ना अतः यह मी पॉइंट का घर बिताने से पोजिंग बिल्डिंग का है इलाज मानते जो काल उपन्यास क्या है बिल्डिंग है किन्हें लाते हैं अरे कितनों टेप आओ पातोड़े से राजकरण है गरांते हैं पुरस्कार में ये वक्त पातोड़े से राजकरण दरबार दिल्ली हम ये ये किन्हें प्रॉमिस कर हम तो पक्ष समय नौ पक्ष वन अरे पक्ष लोकाजा आ जाना देवाजा आशीर्वाद ना पुरे पावन अभी सेफ कहते थोड़े सेफ था कि कंट्रोवर्शियल सेफ है तो हेतु आपका अच्छा होगा कि गोइंगा एम्पावर करूं गोइंग गोइंगा ने गोइंगा पर एक घट कर अत्यंत पुरे अभी पड़ता है कि आप तो सगे गोइंगा पर मुड़ गए आपका कहे तो जामी पेटर नहीं है ना गोइंगा पर नहीं तो जैसा सगे क्यों कर रहे तैना काइजे से ये जाते ये गोइंगा ना खातिर जाते गोइंगा वादी पॉलिसीज जाते हो कहीं नहीं ये जाऊँगा का दिन वक्त भाषण दियो वो इलेक्शन हो रहे नहीं पीपल मैनिफेस्टो करता हूँ मैं जैसे इसको जाए ना अगर एक थिंक टैंक जाए बनता कि नहीं जब मैं बोले ने ने कायदा हम बस्ता का एक कॉन्स्टिट्यूशन जब फ्रेमवर्क का ये बस्ता का ही ना ये राजकारण है तो चढ़ जाए ना सुर सुर राजकारण तोड़त ना आज पन्ना सोड़ जाए ना हो जाता थिंक टैंक विच इज नॉट गोइंग टू बी गोवा फॉरवर्ड थिंक टैंक हो जी सगळे लोक सरकार को तो आदर कर बोले कायदे आता ज्यातून स्थानिक मनुष्य इंडिजिनस पॉप्युलेशन मंडळाला प्रायोरिटी मिळती प्राधान्य मिळते असे काही ही आम्ही थिंक टैंक केलं दुसरे आम्ही असे बोलतात की गेले गेले पाकोडा मतदारसंघात 11 ते 11 उमेदवारांचे काउन्सिलर म्हणून निवडून आले उद्योगी एक आज संघा जे एंडलन की एडमिनिस्ट्रेशन का डाला तंका काम ना कर पाते अच्छे टाइम पर काउंसिलर अपने राइट्स अने अपने ड्यूटी ये समझो बच्चे को दर्शा मतलब नवे की लीडरशिप ऐसा की लीडरशिप तड़ा ग्रांट है नहीं उधर की ग्रास रूट लेवल जन वो एक चढ़ पाते हैं ये लीडरशिप एक ट्रेनिंग की जगह चोट करते हैं अगर एक लीडरशिप ट्रेनिंग इंस्टीट्यूट को छोट को तरुण पिंगे ये पिंगे जो आता है वो तो बुला रहा है खूब दान दिया है आपका लीडरशिप आ कि बर्नर पर सेक्शन आ लीडरशिप आ ये लीडरशिप वो तो बुला स्पोर्ट करता ये लीडरशिप ताने बेटर दे तो पास ऑन द बेटर टू द नेक्स्ट जनरेशन वो यंगर जनरेशन तैयार आ सका कि नहीं और प्रश्न है यंगर जनरेशन खबर आ सका कि नहीं कैसे निवडून येतो तर किती करत आज की गोयात अंदाज उचित चलता क्लियर कट वो एक सिम्पटम की जे कोण पावरान असा त्यामुळे खबरच ना कायदे म्हणते किती कोरोना आणि COVID-19 हे घुसपट या अतुलच जर घुसपटलेला मुख्यमंत्री ताचो जोग जाता हा
बक्कीने सांगू सो त्याने कोणाकडून करून ना काही नवीन नवीन इंटरप्रिटेशन लोक करतात की तो असे म्हणून करतो असतो तेव्हा सगळं प्रॉब्लेम किती कित्याक पहिले जे कोण निवडून येतात तांकां आपले कायदे आपल्या हातात कितें पावर हेच तांकां खबर नासता आज आमकां खबर आसा की लोक प्रतिनिधी पयली ट्रेन आसपाक जाय इन पब्लीक पॉलिसी गोंयच्या 50 वर्षांच्या इतिहासांत अशें दिसता की पब्लीक पॉलिसीचेर केन्नाच भर नाशिल्लो आमी खंयचे तरी भायले राज्याचे कट एन्ड पेस्ट ब्युरोक्रेटान केल्ली कायदे हांगा हाडिल्ले आसा आमचे म्युजीक जे गावांचे म्युजीक जे बंद जाता हे पयली मध्य प्रदेश साऊंड एक्टाचेर बंद जाता आता जो नॉईज पोल्युशन रूल म्हणटा पूण मध्य प्रदेशाचो कायदो गोंयांत चलतालो आनी गोंयची जनता लाखांनी रुपया घेवन जे लग्न म्हणटाले काजार करताले ते काजार एक 5-7 दिसांनी बंद करचे पडटा हे कित्याक कित्याक गोंयचे जे कायदे करपी लोक आसात तांकां गोवा स्पेसिफीक कायदे करपाक तकलीच नाशिल्ली आनी ताणी केन्ना फोकसूच केलो ना हांव आयचे म्हज्या वाडदिवसाचे दिसा एक जो म्हाका मायल सोन कसो आसा म्हज्या जिवितान त्या दिसा हांव दाखोवन दिवंक सोदता गोंयचे जनते की फुडार जर बरो जातलो आमकां अजून मेरेन चान्स आसा फ्रेंड गोवा स्टील रेलेवंट सगळेंच कोरोना पेंडेमीक जावन इकॉनॉमी काबार सुरू जाली जाल्यार गोंयाक फ्युचर आसतलो पूण गोंयाक जर तो फ्युचर बरो जावंक जाय फुडें जाल्यार रॅकलेस कायदे रॅकलेस स्टेप्स घेवन जावचे ना अनलॉक म्हणटाले जे सरकारान आज घेतला हे रॅकलेस जाल्ले हांव सगळ्यांक खबर आसा आयर्न डोर आनी कोल ट्रान्सपोर्टेशन बंद जावचे न्ही म्हणून वास्को लॉकडावन जायना हे सगळ्यांनी म्हणलां गव्हर्मेंटाचे एक उत्तर ना सगळीं रानां काबार करपाक काल भूमिका सांगताय 3 मेजर प्रोजेक्टाचे कोरोना ह्या दिसांनी लॉकडावनाचे पिरियडान कंप्लीट रानां काबार करपाक परमिशन दिल्ली हा एनवायरमेंट मिनिस्ट्री फॉरेस्ट मिनिस्ट्री जावडेकरान जो जावडेकरान आमकां म्हाजो एक कॅम्प केले ते जावडेकरांचे रान सगळे भिजोवपाचे लॉकडावनाचे पिरियडान ते घेतले आहा आनी गोंयकार सगळे भिवन करा गोंयकारांक भिवन घरा दवरले आनी ते जाणी इल्लिगल आयर्न ओर ट्रान्सपोर्टेशन चालू केलें ते थोड्याच लोकां खातीर हाचो फायदो मायनिंगाचे हांव विरुद्ध न्ही पूण मायनिंगाचो फायदो स्टेटीक जावपाक जाय मायनिंगाचो फायदो जनतेक जावपाक जाय जनतेक जायना थोड्याच मनशांक फायदो जातलो सो हो सरकार फक्त थोडे मनशांचो पूण हो सरकार चलता कित्याक कित्याक सरकारा कडेन थोडे मनीस ना चड मनीस आसा हे फुटून गेल्ले मनीस आसा आमकां सगळ्यांक लागून आमचो दाखोवपाचे दाखोवपाचो टायम मेळना थोड्या दिसान हे पक्षाचें नांव जो पक्ष गोंयांत चलयला हे पक्षाचें नांव म्हळ्यार गाळ जावंक शकता अशी परिस्थिती आयिल्ली आसा जे मनीस चंद्रार तांकां घालूंक सोदता ते पसून न्यूज पेपर जाले हे तुमी पळयात द आयरनी ऑफ ऑल दीस इज दॅट गोंयांत आज ओपोजिशन फोकस युनायटेड आनी क्लियर विजन आशिल्लें ओपोजिशनानी ती आमी कमी पडटा आमी आयचे दिसा सांगूंक सोदता की आमकां आमचो हेचो कायदो अशें ना यू वॉन्ट टू वर्क वीथ एवरीबडी वीज लायक मायंडेड बट दॅट डजंट मीन वी आर ऑन द क्लचीज ऑफ समबडी हांव पडटे म्हणटा हिस्ट्री मे रिपीट सेल्फ जेन्ना आमी पार्टी स्थापन केली तेन्नाय सांगले आमी की आमी सिरियस आमी एक बॉल खेळिल्लो आसा वी हॅव कास्ट डाय इन इज सिरियस आमकां चड नाका पूण आमी आसा ते आमी चिकून दाखयता घरांनी चिकून दाखयले ना लोकांचे आदारान देवाचे आशिर्वाद हेच आमी फुडें वाटले पूण आमी अशें धमकी दिवंक सोदनात कोणाक की आमी इतले सीट घालतले तुमचे इतले सीट उडयतले न्हू आनी असो इनएफिशियंट सरकार जो नॉन ट्रान्सपेरंट आसा ताका एडमिनिस्ट्रेटीव अकाउंटेबिलिटी कसलीच ना ह्या सरकाराक थंय बसोवपाक आमी आदार केन्नाच करचे ना आमी म्हणिल्लें आसा की ही बी जे पी म्हणटा ती आमचे खातीर पत्रिकार मेळ्ळो त्या दिसा बी जे पी आमचे खातीर गेली हे हांव परते रिटरेट करतो की पत्रिकार मेळ्ळो ताजे बरोबर आमकां बी जे पी मेळ्ळी आनी ही बी जे पी पडली केन्नाच हे राज्यान रूल करपाक दिवचे ना हे आमी घरांतले गोंयकार घरांतल्यान गोंयकारांक एक करून आमी फुडें व्हरले हे अनुभव करून दाखता की आज जी परिस्थिती जाता
हीच परिस्थिती 2017 झाली. 5 वर्षा 12 ते 17 महिने ओळा आम्ही घालो आणि संधी चालू जे दास क्रिएट झाला त्याचा तिचा अंतिम पोळी अक्षित बाबा सर तो कापिलो झाला तसं तो कापिलो झाला. आता भारी समाज ऍक्टिव्ह झाला, भारी समाज ऑनलाईन कॅम्पेनात तयार झाला. आमच्या प्रदेशांनी बिहार ऑनलाईन कॅम्पेन अमितच्या जोरात केली. तो अशी नाही की ऑनलाईन कॅम्पेनचे प्रश्न काही होते ना, प्रश्न असलेच आज जे पर्यंत आमचे तालोटी बाबा घेणारे जे पर्यंत त्यांना हळपात सरकार इतकी त्रास इतलो त्रास चालला, जे पर्यंत वंदे भारत फ्लाईट गोया नेहमीच आहे कित्याक नाही आज पर्यंत कोण सांगू शकतो. हे सगळी कोडी ना ऑल दिस लीडर्स हे ओनली वन आन्सर that the chief minister is not having a own house. तो पंचावर किती आहे त्याची टीव्ही बंदा आहे की ते मी बघत आहे बसाय उद्यांना कोणी चलेल त्या म्हणजे काही जर वाईकार ना त्याला वाईकार उठून या सरकारकडे केन्नाच सांगा सेफ असू शकणार. त्याच्या खाली पर्याय सांगा पर्याय जे जाते हे असे जाऊन राहिले ना की कोणाकडे चान्स पडलं कोणाचे चोरी कडून चोरले ते जिंकले ते मंत्री झाले ताई लूट मारले हे जाऊन जाईना. म्हणून आम्ही इन ऍडव्हान्स पाल्या काय इलेक्शन ना दीड वर्षा आणि एक नवो इतिहास करपा खाती गोंयाक एक नवी दिशा दाखोवपा खाती थिंक टँक्स इन्वॉल्व करून कायदे गोवा सेंट्रीक कायदे तयार करपा खाती फ्रॉम बिगिनींग वीथ ऍग्रीकल्चर पहिल्यांदा आम्ही कितें स्टार्ट करतले म्हणटा ते ऍग्रीकल्चर आणि रियल प्रबंधन उलोवपाचे गोल्ड रेव्हन्यू ते कोण एक्सपिरियन्स आशिल्ले तांकां बरोबर घेवपाचे लॉ कमिशनर आशिल्ले आदले ज्यांनी कॉन्ट्रिब्यूट केलें टू क्रिएटींग लेजिस्लेशन जी आमी प्रायव्हेट मेंबरांनी करताली. आता म्युन्सिपालिटीचे इलेक्शन घेवपाचे पहिले धंदो हो बीजेपीचो आसलो म्हणटा तो डिलिमिटेशन आणि रिझर्वेशन हाजे बरोबर खेळकर दर्या पिटर कॅन्डिडेट म्हणून तयार आहात जाल्यार पिटराचा आमचो जर जिखपाचोच आहा जाल्यार थंय ओबीसी कडेन म्हणून तयार हे तांचो आज स्कीम करतली ताका उत्तर येवपा आहा. आमी भितर इलेक्शनाक आमी भितर असले सगळे करून सुद्दां आमी लास्ट टायम सीट घेतल्या आमचे काउन्सिलर जे आहात ते करप्ट न्ही हे आमच्या छाती पुरोवन सांगू जाय एफिशियंट कितले आणि कितले न्ही ते म्हणजे सांगू जाय एफिशियंसी इज बिकॉज ते वर असो नॉट ट्रेन पूण फुडें जें कितें जातलें हें ट्रेन करून जाय. आज आमकां परिस्थिती अशी आहा की टेंटेड लोक म्युन्सिपालिटीचेर बशिल्ल्या ड्युअल चार्ज घेवन बशिल्ल्या पूण तांकां सरकार आत्मान सोदना सरकाराची भोंवडी तुमची घरा गेली बीजेपीच्या महिला बीन कितें ताजी कितें जालें तें म्हाका कांय कळना कांय असल्या ऑनरेरी मेंबरशीप घेवप जे मनीस विशाखा कमिटीच्या सेक्शुअल हॅरेसमेंटाचेर एक्यूज आशिल्ले लोक हांकां चीफ मिनिस्टर प्रोटेक्ट करता हे क्लियर कट सगळे गोंयचे धंदे क्रमांक जाता फक्त फातोडेच्या मोडपाचे न्ही ज्याणें एकूच बायलेक न्ही अशी गातण बायलांची आहा जी गातण भायर आयली आहा ते मनशाक राखपा खातीर सरकार कोरोना व्हायरसाचे एक्सक्यूज घेवन कांयच करूंक सोदना. म्हाका चीफ सेक्रेटरी सांगिल्ल्या मिनिमम रिक्वायरमेंट म्हणटो ते मनशाचेर एक्सक्युजन जाता थंय मनशान थंय हेड करूंक जायना ताणें आनी खंयचे वचपाक ताणें इन्वेस्टिगेशन जायना. सो आज गोंयांत भायल्यो गोंयच्यो भायल्यो सेफ ना तांकां नोकऱ्यो दिल्यो म्हणटा ते बायलांचेर अत्याचार जातलो हो अत्याचार तुमी घेवन खोपो घेवपाचो कोरोना व्हायरसाच्या नांवान अशें करून आमकां रुलींग पक्ष सांगूंक सोदता. आतां आयचे पंचायतीच्या दिसा चड राजकारण उलोवचें न्ही कितें जाता राजकारणी तुमकां राजकारण जर उलयना जाल्यार कितें करपाक पावला हो एक प्रश्न पावाचेरूच ते दवरता एक तुमकां सांगूंक सोदता आनी हांव प्रेसाचे क्वेश्चनूय आमी करता आमचो एकूच फुट्टो एक गोंयकार घेवन करपाचो आहा म्हणटालो की
गोयकारवादी शक्ति सगळ्यांक एक कर, गोयाक एक नवो पर्याय दाखो, फक्त पोक्यो खबऱ्यो पोगो करून उदक जायना, वर्सांक गोवन ओरिजिनान जर फुडें व्हरतलो प्रायोरिटायज करतलो जाल्यार ते कायद्यान कशें पुस्तारें करूंक जाय. वी हॅव टू बी विथ इन द कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क. आमी लेजिस्लेटर, लेजिस्लेटर म्हणजे कायदे करपाक जाय. आमच्या थंय सांगून आयले की ना आमच्या कडेन धांवडयतले ताचे घरांत उदक येतले, ही भाशा उलोवपाक आमी येवंक जाय. आनी सुसंस्कृत गोंयची जनता सगळ्यांक उलयता, कोण कितें कोणाचे बायोडेटा कितें तें सगळ्यांक खबर आसा. आमचे सांगपाचे मुद्दो म्हणटा की आमी एक सिरियस पॉलिटिकल पार्टी. आज आमी हे करून दाखयलेले आहा की आमी हांगा दवरून येवंक ना. आनी जे कितें करतले ते गोंयकारां खातीर करतले, फातोर्डेकारां खातीर करतले. ही गोंय फातोर्ड्या कारणान एक फ्लोर आहा. आनी बारीक मनीस ज्याका हांवें हवाचो यूज करूंक जाय, जो आमचो फातोर्डेकार आसतलो, ताका कांय चार्ज करनासतना हो ताजे खातीर हो हॉल ओपन आसा. इतलें सांगून तुमी सगळ्यां आतां आयले. आमी खूब जाणांनी वीश केले, तुमी हॉल जाय वीश केल्ली आहा. आनी खूब आशिर्वाद, जाणट्यांचो आशिर्वाद आनी भुरग्यांचो लोक म्हणजे कॉन्स्टंट येता. ताजे खातीर सगळे गोंयकारांक, सगळे स्वाभिमानी फातोर्डेकारांक देव बरें करूं म्हणटा. मागता की तुमी स्टे होम, स्टे सेफ. आनी कोरोना व्हायरसाचेर वॅक्सीन बिक्सीन जेन्ना येता तेन्ना खरो पडटे सांगलो बरी तो बरी.